सोलापुरातल्या व्हीव्हीपी कॉलेज इथं आज जिल्हा परिषद शालेय पोषण आहार कंत्राटी भरती परीक्षा होती, परंतु विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही परीक्षा रद्द करण्यात आल्यानं या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय, तर काही विद्यार्थी जिल्ह्या बाहेरनं गावावरनं आलेले आहेत. अचानक परीक्षा हॉलमध्ये पाठवायचं असताना परीक्षा रद्द झाल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेलं बघायला मिळालं. सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. अजून एका मुलाला घरी सोडून एकट्याला बसून आलो. अच्छा, कारण आहे म्हणतात, मेसेज नाही काही नाही, मेसेज पाठवलो म्हणतात. मेसेज पाठवलो तर आम्ही पैसे घालून वेळ काढून यायला वेळ येतो, पण अधिकारी समोर येत नाही. अच्छा, अधिकाऱ्याने पण बोलत नाही दोडतं ते. फोन नंबर पण देत नाही. अच्छा, आम्ही तर इथून आलो, बाकीचे उस्मानाबाद सोलापुरात गुणवत्ता वाचवा देश वाचवा हे आंदोलन कोणत्याही जाती अथवा धर्माच्या विरोधात किंवा राजकीय पक्षाविरोधात नाही अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे. आरक्षण कुणालाही द्या, मात्र आरक्षण देताना ते 50% वर जाणार नाही याची काळजी घ्या. खुल्या प्रवर्गासाठी 50% जागा ठेवा, कारण 50% जागेवर कोणत्याही जातीच्या उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. या मोर्चाला मराठा समाजानं मात्र विरोध केला. आरक्षणाला विरोध म्हणून हे जे सेव्ह नेशन सेव्ह मेरिट जी मुवमेंट चालू आहे, हे तमाम वंचित आरक्षित समाजाला एकत्रित घेऊन ही मुवमेंट कशी उडीत काढता येईल हे बघणार आहे. जातीयवादी भूमिका घेऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा काम करणाऱ्या प्रवृत्तीचा सकल मराठा समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. हे आरक्षण कोर्टात तर टिकलेलं आहे आणि भविष्यात पण टिकणार आहे. आम्हाला ऐतिहासिक 58 मोर्चे 42 बांधवांचं आत्मबलिदान देऊन मिळालेलं आहे, आणि त्यानंतर जर कोण विरोधात जात असेल तर त्याची जागा दाखवल्याशिवाय आणि त्याची पात्रता सिद्ध केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.